सध्या राज्यामध्ये भाजप शिवसेनेचं सरकार बहुमतात आलेलं असताना या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा तिढा म्हणून जे त्यांनी त्यांचं जे सरकार प्रलंबित आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये, तर मी राज्यपालांना एक विनंती अर्ज केला की जोपर्यंत भाजप शिवसेनेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामधल्या जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री पदाचा पदभार देऊन एक संधी द्या, जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेच्या समस्यावर मी काम करून त्यांना मी न्याय द्यायचं काम करीन. काय वाटतं तुम्हाला, नेमकं का असं करावं असं वाटलं तुम्हाला वाटतंय? सातत्याने महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या दुष्काळामुळे या ठिकाणी शेतकऱ्याच्या आत्महत्यामध्ये वाढतं प्रमाण आणि सध्या महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने जे थैमान घातले त्यामध्ये शेतकरी सर्वसामान्य वर्ग चिंतित अडकलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये या शेतकरी वर्गाला कुठंतरी अडचणीतून बाहेर काढण्याचं काम या सरकारने करायला पाहिजे, परंतु त्यांचं मुख्यमंत्रीपदाचा जो तिढा आहे, आज मी काय म्हणतो की महाराष्ट्रामधलं आदित्य साहेब ठाकरे यांना काय माहिती, काहीच माहीत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्यातील शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी काय केलं, काहीच नाही. त्या सर्व गोष्टीकडे पाहत असताना माझ्यासारख्या एक किसान पुत्र श्रीकांत गदळे नावाच्या तरुणाला जर महाराष्ट्राच्या राज्यपालांनी जर एक संधी दिली तर महाराष्ट्रातील समस्यावर मी योग्य पद्धतीने काम करून त्यांना न्याय देईन असा मी विश्वास देतो. नेमकं काय कराल मुख्यमंत्री पदाची संधी? सर्वात प्रथम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आज परतीच्या पावसानं जी नुकसान झाली त्यांना सरसगट मदत म्हणून देण्याचा प्रयत्न करीन. दुसरीकडे हेक्टरी 50,000 रुपये देण्याचा प्रयत्न करीन आणि युवकांसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन. दुसरीकडे कॉन्ट्रॅक्टिंग पद्धतीचे आज 3 लाख कर्मचारी जे अडचणीत सापडलेले त्यांना न्याय देऊन कुठंतरी एक येणाऱ्या काळामध्ये एक महाराष्ट्रातील जनतेला एक धीर देण्याचं, मदत करण्याचं मी एक प्रयत्न करीन.